जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन गाडगे द युनिक फिजिक्स अँड मॅथ्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पुढील टॉपिकला जाणार आहेत आणि पुढील जो टॉपिक आहे तो आपला आहे स्क्वेअर्स. पुढील जो टॉपिक आहे तो आहे आपल्याकडे लॉग टेबलच्या साह्याने आपल्याला काय शोधायचे स्क्वेअर. हां, थोडीशी माझी तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ यायला थोडासा काय लागला, वेळ लागलेला आहे. आता तुम्ही लॉग मी मागील लेक्चरला पूर्ण कम्प्लीट केलं आहे, आज आपल्याला जायचं आहे स्क्वेअर्सला. माहिती आहे तुम्हाला, बेसिकली जनरली आपण 10th असताना 30 आपल्याला काय येतात, टेबल येतात, त्यामुळे ते स्क्वेअर येतात. म्हणजे 1 square 1, 2 4, 3 9, 4 16, 5 25, 6 ह्या हिशोबाने आपल्याला स्क्वेअर येतात. पण ह्या लॉग टेबलमध्ये, हे जे लॉग टेबल आहे ना, पेज नंबर सांगतो मी तुम्हाला की पेज नंबर 78, किती पेज नंबर 78 तुम्ही गेले का तुम्हाला काय मिळेल स्क्वेअर. आणि मग ह्या लॉग टेबलच्या साह्याने आपण 999 स्क्वेअर काढू शकतो. कितीपर्यंत? 999. म्हणजे काय होतं, काही ठिकाणी तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये असं येतं, सपोज 2.303 × 79². आता लॉगने जर गेलं तर परत हा 79 म्हणल्यानंतर परत लॉगचा नियम वापरा, परत तो होणार 2 log 79. तर याला पर्याय लॉग टेबलमध्ये त्याने उपलब्ध करून दिला आहे. किंवा मग आपल्याला जर स्क्वेअर करायचं नेहमीच्या मेथडने, तर आपल्याला 79 × 79 हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल. लक्षात आलं? आता मी तुम्हाला स्क्वेअर शिकवतोय डायरेक्टली. काय शिकवतोय आता? स्क्वेअर. 5 लागतील मला जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त वेळ काही लागणार नाही स्क्वेअर शिकायला. तुम्ही जर पेज नंबर 78 गेले, पेज नंबर 78 लॉग टेबल्स पार्ट ए म्हणजे तुमचा फर्स्ट कॉलम जो आहे ना, फर्स्ट कॉलम, त्या फर्स्ट कॉलमला तू म्हणणार आहे पार्ट ए, आणि तो स्टार्ट होणार आहे 0 पाहून घेत आहे तुम्ही 0 1 2 3, आणि पुढच्या पेजवर तुम्ही गेले तर लास्ट व्हॅल्यू असेल तुमची 99. लक्ष दे का सगळ्यांच्या, पाहून घ्या नक्की. आणि आता जो आडवा जो रो आहे त्याला मी पार्ट बी म्हणलं. आडवा जो रो आहे त्याला मी काय म्हणलं? पार्ट बी. आता हा फर्स्ट कॉलम आहे, तर हा काय असेल थोडक्यात? फर्स्ट रो. हा थोडक्यात काय असेल? तुमचा फर्स्ट रो म्हणता येईल आडवा. आणि तो जो फर्स्ट रो आहे, त्या फर्स्ट रो मध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला दिसेल 0 1 2 3, आणि लास्ट मिळेल तुम्हाला 9. सगळ्यांनी पाहून घेत हा 0 to 9 आडवा, आणि उभा काय तुमचा 0 to 49 फर्स्ट पेजवर, सेकंड पेजवर 50 to 99. येते लक्षात? आता मी काय म्हणतोय, एक पार्ट किंवा केस नंबर 1 म्हणण्यापेक्षा डायरेक्टली मी म्हणतो ए म्हणतो मी, किंवा 1 म्हणतो. स्क्वेअर ऑफ 2-digit number, square of 2-digit number हा आहे आपला पहिला टॉपिक, square of 2-digit number. आता लक्षपूर्वक पहा, आपल्याकडे काय असणार आहे, समजा 12 square, 19 square, 58 square. नक्की हा कसा शोधायचा ते मी सांगतो. पा, लक्षपूर्वक पाहते सगळेजण. स्टेप नंबर फर्स्ट, locate the first digit in part A. समजा तुम्हाला 58 square फाइंड आउट करायचा आहे. कोणाचा? 58, तर याच्यामध्ये 2 digit आहे, हा 1 आणि हा 1. हा 58 5 हा कुठे? पार्ट ए मध्ये, म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये. स्टेप नंबर सेकंड, locate the second digit in part B. पार्ट बी म्हणजे कशामध्ये? रो मध्ये. आणि पार्ट ए म्हणजे कशामध्ये? कॉलम मध्ये. कॉलम म्हणजे खंबा, रो म्हणजे आडवी ओळ. मग आता 8 आहे, तर तुम्ही 8 इथे लोकेट केला.
आता नेहमी प्रमाणे फाइंड द व्हॅल्यू स्टेप नंबर थ्री. स्टेप नंबर थ्री काय? फाइंड द व्हॅल्यू, फाइंड द व्हॅल्यू इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ फर्स्ट डिजिट अँड बिलो टू द, बिलो टू द सेकंड डिजिट, बिलो टू द सेकंड डिजिट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फाईव्हच्या समोर एटच्या आणि ही काय तुमची जी व्हॅल्यू असेल ती, दॅट इज अ तुमचा काय असेल, दॅट इज अ काय असेल, तोच काय असेल तुमचा स्क्वेअर असेल त्या नंबरचा. म्हणजे आता फाईव्ह जर तुम्ही पाहिले, फाईव्हच्या समोर आणि एटच्या खाली जर तुम्ही गेले तर तिथं उत्तर आहे ती ती चौसष्ट. इथं किती आहे? ती तीस चौसष्ट. म्हणजे हा तुम्हाला अठ्ठावन्नचा स्क्वेअर डायरेक्टली मिळून जाईल. आता लक्षपूर्वक इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, रिमार्क. बरोबर का? इथं तुम्हाला काय गोष्ट लागते की दोन डिजिट कंपल्सरी लागतात स्क्वेअर काढण्यासाठी. किती लागतात? दोन डिजिट कंपल्सरी लागतात. मग इफ नंबर आर किंवा लेस दॅन, म्हणतो मी इफ नंबर आर लेस दॅन टेन, नंबर आर लेस दॅन टेन, देन राईट इट इन द फॉर्म ऑफ, राईट इट इन द फॉर्म ऑफ. लक्षपूर्वक पहा, जर दहापेक्षा कमी असेल, आता दहाच्या आतले सगळे वर्ग तुम्हाला माहिती, पण माझं काम आहे शिकवणं म्हणून मी शिकवतो. तर समजा झिरो लिहायचा आहे तर तो झिरो असल्या झिरो झिरो, वन लिहायचा आहे तर असल्या झिरो वन, टू लिहायचं आहे तर झिरो टू, थ्री लिहायचं आहे तर झिरो थ्री, फोर लिहायचं आहे तर झिरो फोर, फाईव्ह झिरो सिक्स, झिरो सेवन, झिरो एट आणि झिरो नाईन. बस यांच्यासाठी तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. काय? इफ नंबर आर लेस दॅन टेन देन राईट इट इन द फॉर्म ऑफ, कुठला फॉर्म? झिरो असेल तर झिरो झिरो, वन असेल तर झिरो वन, टू असेल तर झिरो टू, थ्री असेल तर झिरो थ्री, फोर असेल तर झिरो फोर, फाईव्ह असेल तर झिरो फाईव्ह, सिक्सला झिरो सेवन, झिरो एट, झिरो नाईन. लक्षात आलं? हां, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला आहे, घेतला आहे नक्की. हां, आता मी तुम्हाला हे दाखवतो की कसे स्क्वेअर शोधायचे. सगळ्यांनी लक्षपूर्वक पाहिजे की मी समजा क्वेश्चन मांडला, फाइंड द स्क्वेअर, फाइंड द स्क्वेअर, आणि माझा क्वेश्चन नंबर फर्स्ट फाइंड द स्क्वेअर, आणि त्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे मला झिरोचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. मान्य आहे तुम्हाला पाठ आहे, तुमचं पाठ आहे, माझं पाठ आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण चला एक प्रोसेस आहे. भविष्यकाळात तुम्ही जर उद्या टीचर झाले आणि शिकवण्याची वेळ आली तर तुम्हाला माहीत पाहिजे ना हे की नक्की काय आहे बाबा ही. म्हणून आता झिरो पा, लक्षपूर्वक पाहत आहे, हा जो झिरो आहे त्याला कसं लिहायचा? झिरो झिरो. आता हा जो झिरो आहे तो पार्ट ए मध्ये, पार्ट ए मध्ये म्हणजे ह्या सेक्शन मध्ये, इथं झिरो म्हणजे थोडक्यात पहिल्या कॉलम मध्ये तुम्ही झिरो टाकला पार्ट ए मध्ये, बरोबर. आणि पार्ट बी हा आहे तुमची आडवी ओळ, पार्ट बी त्याच्यामध्ये झिरो टाकला. म्हणजे आता हा झिरो आणि हा झिरो तो असा झाला, हा झिरो इकडला आणि हा झिरो इकडला, आणि इथं उत्तर असेल तुमचं झिरो. पा आहे का, सगळ्यांना सापडले का? पा तर झिरोचा स्क्वेअर किती आहे, याच्या समोर आणि याच्या खाली आहे का झिरो, पाहून घ्या. समजतंय? सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल मला घ्यायचं आहे ते म्हणजे मला वनचा स्क्वेअर घ्यायचा आहे. कोणाचा स्क्वेअर घ्यायचा आहे? वन. मग मी कसं मानणार त्याला? झिरो वन. मग झिरो कुठं लोकेट करा? पहिल्या कॉलममध्ये झिरो लोकेट करा आणि आडव्या रो मध्ये वन लोकेट करा. झिरोच्या समोर, वनच्या खाली, आणि किंमत पहा किती आहे? वन. आहे का? पाहून घ्या, वन आहे. समजतंय? आता मला टूचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. तर टू फक्त असं लिहिलेलं आहे, तर तुम्ही कसं लिहिणार? झिरो टू. हा झिरो जो आहे तो पार्ट ए मध्ये, समजा मी इथं देऊन घेतो पार्ट ए, आणि हा समजा पार्ट बी. झिरो इथे, टू इथे, झिरोच्या समोर, टूच्या खाली, पाहून घ्या किती आहे. ते आहे फोर. लक्षात आले? आता आपण पुढे जाऊया, नेक्स्ट जाऊया. मी डायरेक्टली घेतोय समजा सेवनचा स्क्वेअर, तर सेवनला कसं लिहिणार? झिरो सेवन.
पार्ट ए मध्ये 0, पार्ट बी मध्ये 7, 0 च्या समोर 7 च्या खाली पा काय, 0 च्या समोर 7 च्या खाली काय 49, लक्ष येते? पुढे जाऊया आपण. आता आपण मी घेतो 9 डबल डिजिट, इथपर्यंतच अडचण होती आपल्याला, बरोबर ना? तर 9 जो आहे तो कसा लिहिणार, 09, 0 च्या समोर आणि 9 च्या खाली, 0 च्या समोर आणि 9 च्या खाली काय, 0 च्या समोर आणि 9 च्या खाली पाहून घ्या किती येतो, 81. 0 च्या समोर 9 च्या खाली किती आहे, 81. तर हे झाले तुमचे 2 डिजिट पर्यंत. हे सगळे पाठ होते तुमचे. माझ्या हिशोबाने तुम्हाला जवळपास 3 पर्यंत स्क्वेअर येत आहेत. पण आता तुम्हाला त्याच्या पुढचे येणार आहेत का, नाही येणार. आता लक्षपूर्वक लक्ष येत आहे की आपल्याला सुरुवात करायची 2 डिजिटला. मग आता आपल्याला समजा 10 चा स्क्वेअर पाहायचा आहे. 10 चा स्क्वेअर किती आहे, 100 आहे. पार्ट ए मध्ये 1 ठेवा आणि पार्ट बी मध्ये किती ठेवा, 0 ठेवा. इथे 1 च्या समोर 0 च्या खाली पाहून घ्या किती उत्तर आहे, ऐका 100 पाहून घ्या. त्यानंतर समजा तुम्हाला 11 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे, तर पार्ट 11 चा, तर पार्ट ए मध्ये 1 टाका, पार्ट बी मध्ये 1 टाका आणि त्याच्या समोर पाहून घ्या 121 आहे का, 121 दिसतोय सगळ्यांना. आता तुम्हाला 12 चा, तर पार्ट ए मध्ये काय टाकणार तुम्ही सांगा बरं, पडतीशी पार्ट ए मध्ये 1, पार्ट बी मध्ये 2, 1 च्या समोर 2 च्या खाली किती पा, 144 आहे का, 144 आहे. आता मी डायरेक्ट लिहितोय पुढे 19 चा, तर कसे 19 चा सांगा बरं, मग पार्ट ए मध्ये 1, पार्ट बी मध्ये 9, म्हणजे कुठे येतोय पा, दुसऱ्या रोला येतोय खाली, त्याचं उत्तर आहे 361. झालं 19 चा. इथपर्यंत तर पाठ होतं तुमचं, बरोबर ना? पुढे आता आपण आलो 20 ला. पार्ट ए मध्ये 2, पार्ट बी मध्ये 0, 2 आणि 0 पार्ट 2 च्या समोर आणि 0 च्या खाली किती येते पा, 400 किती आहे, 400 दिसतोय का, 400 यस, 20. मग पुढचा 23 कसा पाहणार, 23 सांगा बरं. आता 2 च्या समोर आणि 2 च्या समोर आणि 3 च्या खाली, 2 पार्ट ए मध्ये 3 पार्ट बी मध्ये 23. 23 चा वर्ग आला तुमचा 529 पा डायरेक्टली, आहे का नाही सोपं कॅल्क्युलेशन. मी चाललोय डायरेक्टली 29. 2 टाका पार्ट ए मध्ये, 2 कुठे टाकणार, पार्ट ए मध्ये 2 टाकला पार्ट ए मध्ये आणि 9 टाकला पार्ट बी मध्ये, म्हणजे 8 वेळाला याच्यामध्ये 9 आणि पा उत्तर किती, मग ते आहे माझ्या मते 841. 841 असे चेक केलं मी, 841 लक्षात आलंय. आता मी थोडं डायरेक्टली जातोय, पुढे जातोय. नेक्स्ट प्रॉब्लेमचा नंबर मला माहीत नाही, अंदाजे समजा 5 करू आपण. आता आपल्याला शोधायचं आहे 33 चा स्क्वेअर कसा शोधणार सांगा बरं. पार्ट ए मध्ये 3, पार्ट बी मध्ये 3 पाहून घ्या, 3 आणि 3 आणि काय उत्तर आहे, 1089 लक्षात आलं, 33. आता मी समजा घेतला 38 सांगा बरं कसं करावं लागेल. पार्ट ए मध्ये 3, पार्ट बी मध्ये 8, 3 च्या समोर 8 च्या खाली पा, 3 च्या समोर 8 च्या खाली आणि ती व्हॅल्यू आहे 1444. 1444 काय ती व्हॅल्यू, 1444 38. पुढे जाऊया आपण. समजा आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय, जर नंबरिंग असेल ते माहीत नाही मला. आता समजा आपण म्हणतोय 47 चा स्क्वेअर सांगा बरं कसं काढणार. पार्ट ए मध्ये 4, पार्ट बी मध्ये 7, 4 चा 7 मध्ये तर तो आहे 2209. 2209 हा आहे तुमचा स्क्वेअर, लक्षात आलंय, 47 झाला. आता मी हवा डायरेक्टली जंप मारायला सुरुवात केली. हा 51, 5 चा 1 मध्ये, पार्ट ए मध्ये 5 फर्स्ट कॉलम मध्ये, 5 फर्स्ट रो मध्ये 1 पावर 51 चा 2601
2601. पुढे चाललो मी नेक्स्ट 64. काय 64 सांगा बरं कसा काढणार. पार्ट ए मध्ये 6, पार्ट बी मध्ये 4. 6 समोर 4 च्या खाली. तो येतोय तुमचा 4096. 4096 समजतंय. मी आपण चाल जाऊ पुढे 78 चा. सांगा 78, पार्ट ए मध्ये 7, पार्ट बी मध्ये पार्ट बी मध्ये 8, 7 आणि 8. तो आहे 6084. हा झाला तुमचा 78 स्क्वेअर. आता आपण जाऊया पुढे. आपण जाऊ 87. पार्ट ए मध्ये 8, पार्ट बी मध्ये 7. 87 सांगा बरं 87 चा काय आहे तो. पंच्याहत्तर 69. 7569 चेक करून घ्या. आलोय आपण आलो पुढे. सपोज 92 सांगा बरं 92 चा काय. 9 चा 2 मध्ये तो आहे. 9 चा 2 मध्ये 8464. 9 इकडे 2 इकडे 8464 आला. आता शेवटचा 2 अंकी सगळ्यात मोठा 2 डिजिट नंबर किती 99. मग सांगा बरं काय येईल. पार्ट ए मध्ये 9, पार्ट बी मध्ये 9. 9 आणि 9 च्या समोर पा किती येते. 9801. हे झाले तुमचे 2 डिजिटचे स्क्वेअर. लक्षात आले कर सुरू. होमवर्क म्हणतोय फाइंड द स्क्वेअर. क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता डायरेक्टली मी लिहितोय 31, सेकंड वन इज ए 38, थर्ड वन इज ए 43, फोर्थ वन इज ए 57, फिफ्थ वन इज ए 68, सिक्स वन इज ए 71, सेवन इज ए 78, एट इज ए 89, नाइन्थ इज ए 94, टेंथ इज ए 43, यस रिपीट झाला 43, हां 46, टेंथ किती लिहिला 46. सोपं आहे ना. एक मिनिट सुद्धा लागणार नाही याला. 11, 63, 12, 69, 13, 74, 14, 13, 15, 85. लक्षात आलं. हे आता तुम्ही मला सेंड करा. आता आपण 2 डिजिट कंप्लीट केला. आता मी 3 डिजिटला सुरुवात करतोय. स्क्वेअर ऑफ 3 डिजिट नंबर. स्क्वेअर ऑफ 3 डिजिट नंबर. आता लक्षपूर्वक तुम्ही लक्ष देत आहे. पार्ट ए पहिला जो कॉलम आहे त्याला म्हणणार तुम्ही पार्ट ए. हा असणार तुमचा फर्स्ट कॉलम. आता अजून एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी इथे समजून घेतली पाहिजे की मागाचा जो टेबल आहे तोच टेबल आहे, तोच खाली पाहिजे आहे आपल्याला. म्हणजे हा सेपरेट टेबल नाही. पार्ट बी म्हणजे आता तुमचा आडवा येईल फर्स्ट रो. काय फर्स्ट रो. आता इकडे पहा, फर्स्ट कॉलम मग अशी सांगितलं मी झिरोने स्टार्ट झाला होता. 0 1 2 3 बरोबर. आता आपलं ज्या ठिकाणी 10 येतो ना तिथून खाली आपल्याला थोडक्यात विचार करावा लागेल. आणि इकडे 0 1 2 3 अप टू 9. आता 3 डिजिट कसे तयार होतील. इकडे पहा, दोन इकडले आणि इकडला तिसरा. म्हणजे ह्या 10 वर हा 0 ठेवला का तो किती तयार होईल 100. ह्या हिशोबाने ह्या 10 वर इथला 1 ठेवला का तो किती होईल 101. ह्या 10 वर इथला 2 ठेवला तर तो किती होईल 102. मग आता इथे पहा, स्टेप नंबर फर्स्ट काय म्हणतो मी लक्षपूर्वक पहा. मेक अ पेअर ऑफ फर्स्ट 2 डिजिट. मेक अ पेअर ऑफ फर्स्ट 2 डिजिट. स्टेप नंबर सेकंड,
लोकेट दिस पेयर ऑफ टू डिजिट इन पार्ट ए मीन्स इन फर्स्ट कॉलम, म्हणजेच कुठं टाकायची, पहिल्या खंब्यामध्ये फर्स्ट कॉलममध्ये म्हणजे या ठिकाणी. स्टेप नंबर थर्ड, लोकेट द थर्ड डिजिट, इन पार्ट बी. पार्ट बी म्हणजे आडव्या हॉरिझॉन्टल रो मध्ये, म्हणजेच इन फर्स्ट रो आडवा. मग तुम्ही स्टेप नंबर फोर काय म्हणतायत, स्टेप नंबर फोर, फाइंड द व्हॅल्यू, इन फ्रंट ऑफ पेयर किंवा इन फ्रंट ऑफ पेयर ऑफ टू डिजिट, अँड बिलो टू द थर्ड डिजिट. आणि दॅट इज द फायनल स्क्वेअर. तो काय असेल, तुमचा स्क्वेअर असेल. लक्षात येते, तुम्ही याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट शॉट घेत आहेत, कारण कुठल्याच बुक्समध्ये हे काही दिलेलं नाही आहे, लिहून दिलेलं नाही आहे. आता तुम्हाला काय होतं, लगेचच्या लगेच लक्षात राहतं, पण एक परत 15 दिवस गॅप गेलं आहे का, तुम्हाला कोणी समजून सांगणार नाही हे की कसं आलं आणि कसं शोधायचं. आता तुम्हाला फ्रेश आहे म्हणून लगेचच्या लगेच आजच्या दिवसापुरतं ते समजतं, पण 8 दिवसानंतर परत तुम्हाला कोणी समजून सांगणार नाही किंवा कुठल्या बुक्समध्ये पण नाही आहे. त्याच्यामुळे हे मी बनवले माझ्या बुक्समध्ये, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे लिहून देतोय. व्यवस्थित त्याचा स्क्रीनशॉट घेत आहे. मेक अ पेअर ऑफ फर्स्ट टू डिजिट, लोकेट दिस पेअर ऑफ टू डिजिट इन पार्ट ए दॅट इज फर्स्ट कॉलम, लोकेट द थर्ड डिजिट इन पार्ट बी दॅट इज फर्स्ट रो, फाइंड द व्हॅल्यू इन फ्रंट ऑफ पेअर ऑफ टू डिजिट अँड बिलो टू द थर्ड डिजिट दॅट इज द स्क्वेअर. आता फॉर एक्झाम्पल लक्ष देत आहे तुम्ही सगळेजण की मी ते पार्ट ए आणि पार्ट बी मांडला. आता मी एक्झाम्पल घेतोय, क्वेश्चन नंबर 2 म्हणतोय, फाइंड स्क्वेअर, आणि समजा मी म्हणतोय 100. आता किती डिजिट आहे हा, 3 डिजिट. आता लक्ष द्या, फर्स्ट पार्ट काय, पहिल्या 2 डिजिटची एक काय केली, पेअर केली, ती कॉलम मध्ये टाकली, इथे 10 इथे पहा. तिसरा डिजिट किती आहे, 0. तिसरा डिजिट टाकला तुम्ही पार्ट बी मध्ये इथे, मग 10 समोर आणि 0 खाली पाहून घेते तुम्ही सगळेजण. तर तिथे आहे 1 आणि त्याच्यावर किती 0 दिसत आहेत, 4 दिसत आहेत. हा झाला तुमचा कोणाचा स्क्वेअर, 100. समजतंय, 100 येत होता, त्याच्यामुळे काही अडचण नाही. आता इकडे पहा, तुम्हाला 101 काय शोधायचं आहे, 101. तर कसं शोधणार, 101 तर पहिले 2 किती, 10 इकडे 1 इकडे, म्हणजे ह्या हिशोबाने 10 इकडे 1 इकडे. आणि मग पाहून घ्या व्हॅल्यू 10 समोर आणि 1 खाली, ती आहे 10201. किती आहे, 10201. वाटतंय का आता सोपं. हां, पुढं आलो आपण, तिसरा प्रॉब्लेम घेतला सपोज एक 102. सांगा कसं, पार्ट ए मध्ये 10, पार्ट बी मध्ये 2, इन फ्रंट ऑफ 10 बिलो टू द 2 दॅट इज 10404. 102 मग मी डायरेक्टली घेतो. आता 109 सांगा बरं काय, 109 10 इकडे 9 इकडे, 10 समोर 9 खाली, 10 समोर आणि 9 खाली, 11881. 11881. आता पहा तुम्हाला कशी सुरुवात झाली. हा 200, 20 इकडे पार्ट ए मध्ये, 0 पार्ट बी मध्ये, 20 समोर 0 खाली, इन फ्रंट ऑफ 20 बिलो टू द 0 अँड दॅट इज 4, देन 40, आय थिंक इट इज 40,000. ओके कम्प्लीट, 200. देन 203, हाऊ वी फाइंड 203, 20 हिअर, 3 हिअर,
इन फ्रंट ऑफ 20 बिलो टू द 3, दैट इज 41209. समजतंय? आता मी जातोय पुढे 311, याचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. सांगा, 311 हा 31 कुठं टाकणार? पार्ट ए मध्ये 1 इथे, 31च्या समोर 1च्या किती येईल मग? तो येतो 96721. 96721 पाहून घेताय तुम्ही, 96721 लक्ष देत आहे. पुढे जाऊया आपण, नेक्स्ट फोर्थ वन इज आहे. सपोज 329 कसा शोधणार? 32 आणि 9 32 9 मध्ये पाहून घ्या, 32 9 मध्ये काय येतोय? 32 9 आहे 10 82 41, 10 82 41 हा आहे तुमचा 32 9. लक्षात आलं? म्हणजे 32 9 म्हणजे 329. पुढे आलो मी 4 नंबर, काय नंबरिंग लक्षात नाही ठेवलं ते चालेल, 443. 44 इकडे, 3 इकडे, 44च्या समोर 3च्या खाली, 44च्या समोर 3च्या खाली किती येतोय? 19 62 49. समजतंय नक्की? हा पुढे 559 कसा काढणार सांगा बरं? 559 55 इकडे, 9 इकडे, 55चा 9 31 24 31 24 81 31 24 81. सोपा, अगदी सोपा आहे. पा किती भरभर तुम्हाला या गोष्टी शिकवतोय. 666 66 6 मध्ये जर तुम्ही आले तर तो आहे 4435 4435 56. पा, तुम्हाला जर हे लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर जर कोणी म्हणलं असतं की विथ इन सेकंड तुम्ही स्क्वेअर सांगू शकता 3 डिजिटचे, तर खरं वाटलं असतं का? नाही. 789 78चा 9 मध्ये 78 इकडे आणि 9 एक पलीकडे, तर 62 25 21 62 25 21 आले. पुढे 888 सांगा. 88 इकडे, 88 इकडे, 88च्या समोर 8च्या खाली किती होईल तो पा? 7885 7885 44 7885 44 हा झाला 888चा. आता मी शेवट करणार आहे 995. सांगा बरं काय करावं लागेल 99चा 5 पाहून घेऊ आपण. 99चा 5 किती येतोय? 99002 5 लक्षात आलं? अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता 3 डिजिटचा, म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकता? इथपर्यंत जाऊ शकता. 999 99चा 9 मध्ये आणि मग तो फायनली किती आहे? 998 जर पायचा झाला तर किती? 998001 हा असेल तुमचा 999चा स्क्वेअर. लक्षात येते? हा स्क्वेअर टॉपिक मी या ठिकाणी काय झालं आहे, कम्प्लीट केलं आहे. थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळं तेवढंसं आज लेक्चर मला व्यवस्थित घेता नाही आलं, पण काही हरकत नाही, वे वाया जाऊ नये म्हणून मी काय केलं की हे लेक्चर घेतलं आहे त्या सिच्युएशन्समध्ये. फक्त तुम्ही अभ्यास मात्र केला पाहिजे. आता मी होमवर्कला काही गणितं मांडतो आहे.
फाइंड स्क्वायर 1 2 3, सेकंड वन इज ए 3 4 5, थर्ड वन इज ए 6 7 8, फोर्थ वन इज ए 8 9 0, फिफ्थ वन इज ए 2 2 2, सिक्स वन इज ए 7 8 6, सेवंथ वन इज ए 2, झालाय 2 ना, 4 1 1, एट वन इज ए 9 0 0, नाइन्थ वन इज ए 2 4 2, 2 4 2 नको यार, 3 4 9, टेंथ वन इज ए 7 7 7, एलेवन इज ए 4 3 1, ट्वेल्थ इज ए 2 2 3, 2 2 3. हे 12 प्रॉब्लेम मात्र तुम्ही काय करा, सोडवा आणि मला सेंड करा. धन्यवाद.